क्वेश्चन नंबर वन मरासमस इज कॅरेक्टराईज बाय ऑप्शन एक इनक्रीज इन आय जी ऑप्शन दोन फॅटी लिवर ऑप्शन तीन ग्रॉस मसल वेस्टिंग बॉडी विथ बोन अँड स्किन ओनली आणि ऑप्शन चार इडेमा अँड हायपोअल्बुमिनेमिया आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार इडेमा अँड हायपो मिनेमिया क्वेश्चन नंबर टू सायनस ब्रायडिकार्डिया इज ट्रीटेड विथ ऑप्शन एक इस्मोलॉल लॉल ऑप्शन दोन आय व्ही ॲट्रोपिन ऑप्शन तीन आय व्ही लिडोकेन आणि ऑप्शन चार डिगॉक्झिन आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन आय व्ही ॲट्रोपिन क्वेश्चन नंबर थ्री सबमेंटो ब्रेग्मॅटिक डायमीटर इज ऑप्शन एक फोर्टीन सेंटीमीटर ऑप्शन दोन नाईन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर ऑप्शन तीन इलेवन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आणि ऑप्शन चार टेन सेंटीमीटर आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन नाईन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर क्वेश्चन नंबर फोर विच ऑफ दी फॉलोविंग इज इंट्रामस्क्युलर फ्लूड खालीलपैकी कोणते इंट्रामस्क्युलर फ्लूड आहे तर ऑप्शन एक आहे लिम्फ ऑप्शन दोन प्ल्युरा फ्ल्यूड ऑप्शन तीन सायनोविल फ्ल्युड आणि ऑप्शन चार प्लाझ्मा आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार प्लाझ्मा क्वेश्चन नंबर फाईव्ह विच ऑफ दी फॉलोइंग न्यूट्रेंट हेल्प फॉर टिश्यू रिपेयर खालीलपैकी कोणते न्यूट्रेंट हे टिश्यू रिपेअरसाठी मदत करते तो ऑप्शन एक आहे व्हिटॅमिन ऑप्शन दोन आहे फॅट ऑप्शन तीन आहे कार्बोहायड्रेट आणि ऑप्शन चार आहे प्रोटीन आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार प्रोटीन क्वेश्चन नंबर सिक्स स्टेरॉईड हॉर्मोन इज सिक्रेटेड बाय स्टेरॉइड हॉर्मोन हे कोण सिक्रेट करतं तो ऑप्शन एक आहे ऑल ऑफ दिस ऑप्शन दोन पिट्युटरी ग्लॅन्ड ऑप्शन तीन हार्मोन इटसेल आणि ऑप्शन चार ॲड्रिनल ग्लँड आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार ॲड्रिनल ग्लँड क्वेश्चन नंबर सेवन दी अटरीज सप्लाइंग ब्लड टू द हर्ट आर नोन ॲज हर्टला ब्लड सप्लाय करणाऱ्या अटरीला काय म्हणतात तर ऑप्शन एक आहे बॅसालिक अटरीज ऑप्शन दोन आहे करोनरी अटरीज ऑप्शन तीन आहे लार्ज अटरीज आणि ऑप्शन चार आहे मायो कार्डियल आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन करोनरी अटरीज क्वेशन नंबर एट पल्मनरी आर्टरी कॅरीज ऑप्शन एक ब्लड टू द स्प्लिन ऑप्शन दोन डीऑक्सिजनेटेड ब्लड ऑप्शन तीन ऑक्सिजनेटेड ब्लड आणि ऑप्शन चार ब्लड अँड लिम आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन डीऑक्सिजनेटेड ब्लड क्वेश्चन नंबर नाईन दी जॉन्डिस विच ऑकर विदिन ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर अवर्स ट्वेंटी फोर अवरमध्ये होणाऱ्या जॉन्डिसला काय म्हणतात तर ऑप्शन एक आहे डायरेक्ट ऑप्शन दोन पॅथोलॉजिकल ऑप्शन तीन थ्रोम्बोलायटिक आणि ऑप्शन चार इनोट्रॉपिक आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार इनोट्रॉपिक क्वेश्चन नंबर टेन ॲमनेटिक लूड यूज फॉर तो ऑप्शन एक आहे डायग्नोसिस ऑफ पॉलिहायड्रोएम्युस ऑप्शन दोन सेक्स डिटर्मिनेशन ऑप्शन तीन ऑल ऑफ दिस आणि ऑप्शन चार मॅच्युरेशन ऑफ बॉडी आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन तीन ऑल ऑफ दिस क्वेश्चन नंबर इलेवन इम्प्लांटेशन प्रोसेस स्टार्ट फ्रॉम डायजा डे टू डे ऑफ फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन नंतर कितव्या दिवसानंतर इम्प्लांटेशन प्रोसेस चालू होते तो ऑप्शन एक आहे एट्थ डे ऑप्शन दोन टेन्थ डे ऑप्शन तीन इलेवंथ डे आणि ऑप्शन चार सिक्स डे आणि बरोबर होत आहे ऑप्शन चार सिक्स डे क्वेश्चन नंबर ट्वेल्व द इंडिया रेड क्रॉस सोसायटी इज इस्टॅब्लिश इन इंडिया रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कधी झाली तर ऑप्शन एक आहे नाईनटीन ट्वेंटी ऑप्शन दोन नाईन्टीन नाईन्टी ऑप्शन तीन नाईन्टीन फोर्टी एट आणि ऑप्शन चार एटीन फिफ्टी फोर आणि बरोबर उत्तर ऑप्शन एक नाईन्टीन ट्वेंटी क्वेश्चन नंबर थर्टीन सार्ट रेस्ट्रिक्टेड डाईट इज गिवन टू पेशंट विथ ऑप्शन एक हायपर ऑप्शन दोन प्रोस्टॅटिस ऑप्शन तीन रॉनकायटिस आणि ऑप्शन चार ॲनेमिया आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक हायपरटेन्शन क्वेशन नंबर फोर्टीन पॅरोटायटिस इज कॉज बाय ऑप्शन एक एच वन एन वन वायरस ऑप्शन दोन मम्प्स वायरस ऑप्शन तीन रुबेला वायरस आणि ऑप्शन चार मिझल्स वायरस आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन मम्प्स वायरस क्वेशन नंबर फिफ्टीन एडवांटेजेस ऑफ मेडियन इपिझिओटॉमी इन्क्लूड फिमेल तर इपिजिओटॉमी मेडियन इपिजिओटॉमीचे ॲडव्हानेजेस काय आहेत तर ऑप्शन एक आहे इझी रिपेअर ऑप्शन दोन ऑल ऑफ दीज ऑप्शन तीन क्विक अँड स्मूथ हिलिंग आणि ऑप्शन चार लिस्ट ब्लड लॉस आणि बरोबर उत्तर ऑप्शन दोन ऑल ऑफ दीज क्वेश्चन नंबर सिक्स्टीन रेस्पायरेटरी ॲसिडोसिस इसिनिन रेस्पायरेटरी ऑस्टोसिस हे दिसून येते तर ऑप्शन एक आहे सॅलिसायलेट पॉइझनिंग ऑप्शन दोन आहे निमोनिया ऑप्शन तीन आहे डायबेटस मलायटस आणि ऑप्शन चार आहे पल्मनरी ओडेमा आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार पल्मनरी इडेमा क्वेश्चन नंबर सेवन्टीन फूड पॉइझनिंग इज कॉज बाय फूड पॉइझनिंग कशामुळे होते तर ऑप्शन एक आहे ई ऑइल ऑप्शन दोन वी क्वलेरी ऑप्शन तीन सी बोटुलिनियम ऑप्शन चार पी एरुगिन्युसगिन्युसा आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन तीन सी बोटुलिनियम क्वेश्चन नंबर एटीन मोस्ट कॉमन हॉस्पिटल ॲक्वाइड इन्फेक्शन इज सर्वात कॉमन हॉस्पिटल ॲक्वाइड इन्फेक्शन कोण कोणते आहे तर ऑप्शन एक आहे न्यूमोनिया ऑप्शन दोन टिटॅनस ऑप्शन तीन युरेनरी ट्रॅक इन्फेक्शन आणि ऑप्शन चार बॅक्टेरेमिया आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक निमोनिया क्वेश्चन नंबर नाईन्टीन दी मोस्ट सक्सेसफुल ट्रीटमेंट ऑफ अ प्लास्टिक ॲनेमिया इज अप्लास्टिक ॲनेमियाची सर्वात सक्सेसफुल ट्रीट ट्रीटमेंट कोणती आहे तो ऑप्शन एक आहे रेडिएशन थेरपी ऑप्शन दोन आहे किमोथेरपी ऑप्शन तीन आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन आणि ऑप्शन चार आहे ब्लड ट्रान्सफ्युजन बरोबर उत्तर आहे ऑप्शन तीन बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन क्वेश्चन नंबर ट्वेंटी द ग्लोमिरुल ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जी एफ आर पर मिनिट इन ए नॉर्मल अडल्ट इज नॉर्मल अडल्ट अडल्टमध्ये जी एफ आर रेट नॉर्मल जी एफ आर रेट किती असतो तो ऑप्शन एक आहे पाचशे एम एल ऑप्शन दोन आहे एकशे पन्नास एम एल ऑप्शन तीन आहे सिक्स्टी फाय एम एल आणि ऑप्शन चार आहे वन ट्वेंटी फाय एम एल आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार 125 ml.